गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। शिरोळे येथील कोविड उपचार केंद्रात काही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धोका पत्करत रुग्णसेवा केली। त्यांचं कोरोना काळातील वेतन देण्यात आलेलं नाही। याकडे लक्ष वेधण्यासाठी आपला हक्क संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज शिरोळ पंचायत समितीमधील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने या आंदोलनाचं कारण स्पष्ट केलं। 3 महिने आम्ही काम केलं, अशा आम्ही 64 कर्मचारी होतो, त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी असू देत किंवा स्टाफ नर्स असू देत आणि ब्रदर्स असू देत, अशा लोकांनी तिथे 3 महिने काम केलेलं होतं। पण त्यावेळेस आम्हाला प्रत्येक महिन्याचा पगार आम्हाला लेटच मिळाला। महिन्याला 1 तारखेला असू द्या किंवा 5 तारखेच्या असे पेमेंट मिळालेले नाही आहे, तरी ऑक्टोबर महिन्याचा पगार आमचा अद्यापही अजून पेंडिंग आहे। मग ते स्टाफ नर्स असू द्यात किंवा वैद्यकीय अधिकारी असू द्या, त्यावेळेस तुम्हाला गरज होती, त्यावेळेस तुम्ही आमच्याकडून काम करून घेतलं। पण आता आम्हाला पेमेंटची गरज असताना गरीब असू द्यात किंवा श्रीमंत असू द्यात, त्या लोकांना केलेल्या कामाचा पगार तुम्ही द्यायला पाहिजे। या हक्कासाठी आम्ही आज तहसीलदार किंवा पंचायत समितीसमोर तातर सरांना यांचं निवेदन घेऊन आलो। यापूर्वी वारंवार लेखी निवेदनं देण्यात आली आहेत, मात्र त्या निवेदनांना केराची टोपली दाखवली जाते आहे, असा आरोप राहुल कांबळे यांनी केला। आज पंचायत समितीचे आपला हक्क संघटनेचे निदर्शन आहे, बोमठोक आंदोलन आहे असं निवेदन आता आम्ही अगोदर सांगितलं होतं, तरी सुद्धा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दाद घेतलेली नाही आहे आणि कुठल्याही पद्धतीचं आम्हाला पत्र देखील दिलेलं नाही आहे। त्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन करतोय आणि आंदोलनाच्या सोबत आज प्रशासनाकडे आम्ही एवढीच मागणी करतोय की ज्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळामध्ये लोकांना सेवा दिलेली आहे त्यांचा हक्काचे आम्ही वेतन मागतोय, मानधन मागतोय। त्या मानधनासाठी जर समजा आंदोलन करावं लागत असेल तर अक्षरशः प्रशासनाला काळीमा फासणारसारखी गोष्ट आहे। जर मानधन वेळेत दिलं असतं तर ही परिस्थिती आली नसती आणि जर प्रशासनाला ह्या लोकांनी त्यावेळेला सेवेसाठी उपलब्ध झाले नसते, आज शिरोळ तालुक्यातल्या कोरोनाची जी परिस्थिती होती आटोक्यात आली नसती असं म्हणणं सुद्धा गैर नाही आहे। जर समजा त्यावेळी प्रशासनाला मदत करणाऱ्या लोकांना अशी वागणूक देत असतील प्रशासन, तर पुढं भविष्यात येणाऱ्या परिस्थितीला सर्वसामान्य कुठलाही माणूस असू दे पुढाकार घेण्यासाठी कधीही विचार करणार याबाबत काही शंका नाही आहे। लाईव्ह मराठीसाठी रणजित निंबाळकर, शिरोळ। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।